नमस्कार, मालेगाव महापालिकेत आज मोठा राजकीय भूकंप झाला आहे। महापौरासह तब्बल 27 नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे, त्यामुळे हे सर्वजण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। महापौरासह प्रथमच एवढे नगरसेवक पक्षांतर करीत असल्यानं ही बाब राज्यस्तरावर चर्चेची ठरणार आहेत। काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की मालेगाव शहराचा विकास हाच आमचा ध्यास आहे। गेल्या 2 वर्षात मालेगावच्या विकासासंदर्भात काही विकास कामी झाले नाहीत। राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, राज्यात ऊर्जा खाते काँग्रेसकडे आहे, मात्र मालेगावासाठी काही ठोस प्रयत्न होत नाहीत। हे लक्षात आल्यानंतर आम्ही काँग्रेस पक्षाचा त्याग करून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निश्चय केल्याचं शेख यांनी स्पष्ट केलं। रशीद शेख यांच्या पत्नी तहिरा शेख या सध्या महापौर आहेत, त्यांच्यासह एकूण 27 नगरसेवक लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती रशीद शेख यांनी दिली आहे। तर रशीद शेख यांचे पुत्र आसिफ शेख यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। आता मोठ्या प्रमाणात काँग्रेसची फौज राष्ट्रवादीमध्ये दाखल होणार असल्याचेही सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत। तसेच शहरात राष्ट्रवादी काँग्रेस आणखीन बळकट होण्याच्या दिशेने पावले पडत आहेत, तर काँग्रेसमध्ये दिवसेंदिवस कमजोर होत असल्याचंही स्पष्ट होत आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधील हा पक्षप्रवेश सोहळा नक्की कधी होणार याबाबत स्पष्टता आली नाही, मात्र लवकरच हा सोहळा होणार असल्याचंही सांगितलं जात आहे। या संदर्भात आणखीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।